मी आज घेऊन आलेली आहे सुपर टेस्टी आणि इजी एकदम मिनटामध्ये बनणारी मसाला पुलावची रेसिपी। तुमच्यासोबत परफेक्ट रेशो सोबत ही रेसिपी शेअर करणार आहे जेणेकरून आपला मसाले भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होईल। त्यासाठी मी इथं घेतलेला आहे बासमती राईस, 2 कप बासमती राईस मी घेतलेला आहे। पुलावमध्ये जास्त करून लॉंग ग्रेन राईस जो असतो तो छान लागतो, त्याच्यामुळे मी तो बासमती राईस घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता। 3-4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावरती जे स्टार्च असतात ते आपण काढून टाकले तरच आपला भात मोकळा एकदम सुटसुटीत असा होणार आहे। तर चला इथे मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 10-12 मिनटं भिजत ठेवायचं आहे आपल्याला, तोपर्यंत आपण नेक्स्ट तयारी करूयात। तर कुकरमध्ये इथं 3 चमचा मी तूप घेतलेला आहे। तुपाने खूप छान पुलावला टेस्ट येते, जर नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। 1 चमचा जिरं आणि त्यासोबतच काही खडे मसाले, 2 तेजपत्ता, 2 आपले दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या विलायची आणि 1 स्टारफूल आणि 1 मोठी विलायची, काळी विलायची, 7-8 मिरे आणि 7-8 लवंग आपण इथं वापरतोय। ह्या खड्या मसाल्यामुळेच आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येणार आहे। स्टारफूलने तर खूप छान वास येतो, त्याच्यामुळं ते आवश्यक घाला आणि ते छान तडतडलं ना की मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे, तो छान आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे। कांदा असा मोकळा करून भाजला ना तो लवकरही भाजतो आणि सगळीकडे व्यवस्थित भाजला जातो। तर आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच करायचं आहे, लो फ्लेम करायचं नाहीतर कांद्याला पाणी वगैरे सुटतं। तर इथे बघा आपला कांदा हलका असा लालसर झालाय। आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहोत। जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर ते स्किप केलं तरी चालतं। तर आता ह्याच्यामध्ये आपण स्लाइस केलेला 1 टोमॅटो घालायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या ज्या मी मधून स्लाइड करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे तर आपण इथं कॅरट मी 1 बारीक स्लाइस करून कट करून घेतलेला आहे। इथं फुलकोबी आहे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने घेतलेली आहे आणि 1 बटाटा स्लाइस करून घेतलेला आहे। तर हे आपल्याला मिक्स करायचं आहे तेलामध्ये, थोडासा मसाला तेलामध्ये मिक्स केलं की त्याला एक छानशी चव येते। म्हणून जे आपले व्हेजिटेबल आहेत ते मसालेमध्ये 1 मिनिट परतून घ्यायचे। तर इथं शिमला मिरची मी 1 घेतलेली आहे, स्लाइसमध्ये कट करून घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, लाल तिखटमध्ये सगळे मसाले मिक्स आहेत त्याच्यामुळे मी इथं एक्स्ट्रा मसाले घातले नाहीत। ते नसेल तर तुम्ही लाल तिखटसोबत 1/2 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड पण घाला। आणि सोबतच मी इथं घेतलेलं आहे 1/4 चमचा हळद घेतलेली आहे। तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला काय करायचं आहे हे झाकून त्या मसाल्यामध्ये छान वाफवून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट करायचं आहे, 1/2 मिनिटाने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली ते लागणार नाही। तर ही आपली सगळे प्रोसेस मीडियम फ्लेमवरती करतो आहे आपण। तर इथं आपले 1 मिनिट झालेलं आहे आणि आपल्या भाज्याही थोड्याशा मसाल्यामध्ये भाजलेले आहेत। तर आपण ह्याच्यामध्ये आता जो आपला तांदूळ होता जो आपण भिजत ठेवलेला त्याचं पाणी काढून तो तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तांदूळ आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचा आहे, कारण आपले तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून 1/2 मिनिट आपल्याला ह्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर जास्त मिक्स करायचं नाही आहे नाहीतर आपला तांदूळ तुटला जातो, ठीक आहे। तर इथे मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालते। तर आपण इथं 2 कप तांदूळ घेतलेला होता तर आपण इथं 1.5 पट पाणी घालणार आहोत। तर 3 वाटी आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। जर फक्त तांदूळ असेल तर आपण जितकं तांदूळ आहे तितकं पाणी घालू शकतो, पण आपण इथं भाज्याही ॲड केलेल्या आहेत त्यामुळे आपण इथं 1.5 पट पाणी घालतो आहे। पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स
थोडंसं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता फक्तच एकच इन्ग्रेडियंट आलं आहे, तो म्हणजे मीठ. आणि इथे मी 2 चमचे मीठ वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या हाय फ्लेमवरती एक शिट्टी आपल्याला काढायची आहे आणि लो फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त शिट्टी देण्याची गरज नाही आहेत. आणि ह्याची हवा गेली की आपण चेक करून बघूया. तर इथं आपला भात झालेला आहे. तर इथं बघू शकता आपला मसाला पुलाव तयार आहे. छान असा कलरफुल असा दिसतो आहे. एकदम बघितलं की तोंडाला पाणी सुटते. आणि बघू शकता तुम्ही आपला तांदूळही एकदम सुटसुटीत बनलेला आहे. आणि खूप साऱ्या आपण भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे खूप हेल्दीही आहे. जितक्या भाज्या अवेलेबल असतील तितक्या घाला. तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला मसाला पुलाव रेडी आहे. हे तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता, त्याच्यासोबत सलाड, म्हणजे आहा एकदम कम्प्लीट मील होतं आपलं. आणि हे असंच खूप छान लागतं. तर तुम्ही इथं बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे. आणि एकदम कलरफुल असे आपला मसाला पुलाव दिसत आहे. तर जे आपण साधे सुधेच मसाले वापरले आहेत त्याच्यामुळेही खूप टेस्ट छान येणार आहे. किंवा तुम्ही ह्याच्यावर तूपही घालून खाऊ शकता. फक्त तुपासोबत खाल्लं तरीही खूप मस्त लागतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मसाला पुलाव. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की कसा झाला होता. तर इथं तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त असा आपला मसाले पुलाव झालेला आहे. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.